डॉक्टर कसे थे आता? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आम्हाला ज्याची भीती होती तेच झालंय. म्हणजे? ते कोमात गेलेत. तुम्ही धीर सोडू नका, आमचे प्रयत्न चालू आहेत. आई, ताईला फोन केला होतास? मी केदारकडे चौकशी केली. अमृता बरी आहे म्हणाला. ते तरी दुसरं काय म्हणतील? तरुण मुलगा गेल्याचं दुःख आहेच, वर अमृताची काळजी. आपण इकडे आणूया ना तिला? तिकडे राहिली तर सारखी यशची आठवण येत राहील. शिवाय स्वतःच दुःख शेअर करायला तिकडे दुसरं कोणीच नाही. पण तिला आपण असं कसं आणणार? अप्पू म्हणते ते बरोबर आहे, नाहीतरी यशचं 13वं झालेलं आहे. अमृताला दुःखाची म्हणून काही दिवस माहेरी आणायला हवी, नाहीतरी तशी रीतच असते. मी बघते. ताई, अमृता ये बस. वो तू कशी काय आलीस? अगं आम्ही येणारच होतो तुला न्यायला, पण तू अशी अचानक, तीही एकटी? घरी काय झालं नाही ना ग? नाही ग आई, तसं काहीच नाही. तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती. मन खूप उदास झालं होतं. का बरं केलंस. आहो, तुम्ही केदार भाऊजींना कळवा फोन करून. त्यांना म्हणावं आता अमृता महिनाभर तरी इथेच राहील. खरंच ताई, तू इथेच ये ना ग राहायला. नाही ग, मी राहायला नाही आले. बाबा, या सगळ्यांचं ऐकून मी यशचा मृत्यू स्वीकारला खरा, पण असं करण्यात मी काही चूक नाही ना केली? अमृता, तुला हे सांगताना आम्हाला किती त्रास झाला हे तुला सांगून समजणार नाही. पण बेटा, जे सत्य आहे ते कधी ना कधी स्वीकारावं लागतंच ना. नाही बाबा, आपल्याला जे वाटतंय ते सत्य नाहीये. गळ्यातलं मंगळसूत्र उतरवून, बांगड्या वाढवून, कुंकू पुसून मी खूप मोठी चूक केली आहे. माझा यश जर परत आला तर त्याला अशा अवतारात सामोरी जाऊ मी? काय वाटेल त्याला? अमृता, यश आपल्यात नाहीये हे सत्य एकदा तू स्वीकारलंयस ना, मग पुन्हा पुन्हा का विचार करतेस तू? असा विचार करून तू तुझं मानसिक संतुलन हरवून बसशील अमृता.
वेळीच भानावर आहे बेटा. आमच्यासाठी नाही तर ईशासाठी तरी. यशच्या मरणाचं दुःख पचवून तुला ईशासाठी उभं राहायलाच हवं बेटा. काय चेकआउट केलं कधी? ओके मानवने चेकआउट केलंय. नक्कीच मुंबईला परत गेला असणार. माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय तो. मी पण बघते अजून किती दिवस लांब राहतो. अरे असा कसा पळाला यश? यश आपल्या तावडीतनं सटकणं आपल्यालाच घातक ठरू शकतं. आपल्याला लगेच काहीतरी हालचाल करायला हवी. अरे मला तर ही भीती वाटते की त्या कल्याणीला जर कळलं की यश जिवंत आहे तर ती आकाश पाताळ एक करेल सगळ्या मेहनतीवर पाणी. तरी नशीब, मी रात्री घरी अमृताला फोन केला होता तोपर्यंत तो घरी आला नव्हता. म्हणजे यश जिवंत आहे हे त्याच्या घरच्यांना माहिती नाहीये तर? पण कळायला वेळ लागणार नाही. तो कसंही करून घरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणारच. मला एक कळत नाहीये, आपल्या इकडनं सुटून तो घरी परत कसा नाही गेला? कसा जाईल? जर तो घरी गेला तर त्याचा घर सोडण्याचा हेतूच संपतोय. आणि कदाचित म्हणून तो लपून राहिला असेल. मग आपल्याला त्याचा ताबडतोब शोध घ्यायला हवा. नाही, नुसता शोध घेऊन चालणार नाही. आपल्याला असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे यश पुन्हा अमृताच्या आयुष्यात येणारच नाही. तेव्हा त्याच वेळी मारायला हवा होता. मानव काय बोलतोस काय तू? बरोबर बोलतोय मी. आपण जर का यशला त्याच वेळी मारला असता कुणालाही संशय आला नसता. नाहीतरी त्याची सो कॉल्ड डेड बॉडी पोलिसांना दरीत सापडलीच ना. ऍटलीस्ट ही न्यूज मिळाल्यावर तरी त्याला आपण मारायला हवा होता. हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. त्याला शोधून कसा काढायचा ह्याचा आधी विचार करू. आणि तो सापडल्यावर त्याला कसा मारायचा याचाही. तो खरोखरच मेला आहे. जेव्हा अमृता स्वतःच्या डोळ्याने पाहिल ना तेव्हाच ती माझी होय. तू आधी शांत हो बघू मानव. नाही, यशला मारल्याशिवाय हा गुंता सुटणार नाही. बस आता एकच, यशला शोधायचा आणि जागच्या जागी. कल्याणी, कल्याणी बाहेर ये. केदार काय झालं ओरडायला? माझी जमीन तू विकून टाकलीस? कोणती जमीन? संगीत विद्यालयासाठी मी ठेवलेली जमीन. मला न विचारता त्या जागेचा तू परस्पर व्यवहार केलायस ना? कोणी सांगितलं तुम्हाला? त्या जागेची देखभाल करायला मी एक माणूस ठेवला होता, त्यानं मला सांगितलं म्हणून मला कळलं. तरी तुला मला सांगावं असं वाटलं नाही. त्यात काय सांगायचंय केदार? मला पैशांची गरज होती म्हणून तू जमीन विकून टाकलीस. त्या जागेवर एक संगीत विद्यालय उभं राहील. तिथं गरजू मुलांना संगीताचे धडे मिळतील हे माझं अनेक वर्षांचं स्वप्न होतं. कल्याणी, कल्याणी तू फक्त ती जमीन विकलेली नाहीयेस पण आयुष्यभराच्या स्वप्नांचा सौदा केलायस तू. कशासाठी? खरं सांगतो मामा, आय प्रॉमिस यू, आता जर का यश सापडला त्याला जिवंत ठेवण्याची चूक मी नाही करणार. ना रहेगा पास, ना बजेगी बासुरी. तू आधी शांत हो बघू मानव. यश पळून गेल्याचं टेन्शन मलाही आहे पण त्याला शोधून कसं काढायचं ह्याचा विचार नको का करायला? कदाचित यश लपून छपून आपल्या विरुद्ध प्लॅन करत असेल. कसला प्लॅन? आपण त्याला कैदेत ठेवलं होतं, त्याचा तो वचपा काढणारच. जर चिडून यश पुन्हा अमृताकडे गेला तर? तसं काहीही होणार नाहीये मानव. तेव्हा काय करायचं ते आपण तेव्हा ठरव. पण आता कसही करून त्याला आपल्या ताब्यात घ्यायला हवं.
अमृता, यश गेल्याचं वास्तव तू लवकरात लवकर मान्य कर, नाहीतर नाही आई, नाही। माझं अंतर्मन मला सांगतंय ग की यश जिवंत आहे, तो मला भेटण्यासाठी धडपडतोय। मला असं का वाटतंय ते नाही सांगता येणार, पण माझ्या अंतर्मनाची हाक मी नाकारू नाही शकत। अमृता, असं वेड्यासारखं नको ग बोलूस, तू त्या घरी नाही ना असं बोलत, नाही तर कल्याणीबाई वेडात काढतील तुला। कुणाला काय वाटतं याच्याशी मला काही कर्तव्य नाही। माझा यश ज्या दिवशी येईल ना, त्या दिवशी बघच तू, सगळ्यांची तोंड आपोआप बंद होती। असं नको ग बोलू बाळा, त्याचा त्रास तुलाच होईल, दुसरं काही नाही। अमृता, तू लवकरात लवकर तुझं मन दुसरीकडे कुठेतरी रम, काळ हे सगळ्यावर उत्तम औषध आहे बेटा। हळूहळू तुझ्या दुःखातनं बाहेर येशील तू। हॅलो, हां बोला। नाही नाही, दुसऱ्या कोणाला पाठवू नका, मी पोचते। हो ठीक आहे, तुम्ही कॅमेरा टीमला तिकडे पाठवा, मी डायरेक्ट कॉन्फरन्स व्हेन्यूवर येते। हो, ताई मला एका कॉन्फरन्ससाठी जायचं आहे, पण तू आज इथेच राहा, मी जाऊन येते मग आपण बोलू। अगं पण अप्पू, मी ताई प्लीज, माझ्यासाठी, मी लगेच येते परत। ती एवढं म्हणते तर राहा अमृता, आम्हाला खरंच खूप बरं वाटते। केदार, सांगितलं ना मी तुम्हाला, मला पैशांची गरज होती म्हणून विकली मी ती जमीन, काय म्हणणं? माझी स्वप्न विकण्या इतकी पैशाची गरज तरी कसली होती, कळू तरी दे मला, कसली एवढी निकड होती तुला? लिलावात विकत घेतलेल्या हॉटेलसाठी पैसे कमी पडत होते मला, म्हणून माझी जमीन विकलीस तू? मग काय बिघडलं केदार? नाहीतरी इतकी वर्ष ती जमीन तशीच पडून होती, त्या केअरटेकरला फुक्कटचा पगार देत होतो आपण। मी जमीन विकून ते पैसे बिझनेसला लावलेत। बिझनेस बिझनेस, दुसऱ्याच्या आयुष्याचा एक बाजार मांडलायस तू कल्याणी। मला एक समजत नाही केदार, इतक्या वर्षात तुम्हाला संगीत विद्यालयाचं सुचलं नाही आणि आता मी जमीन विकल्यानंतर उगीच सेंटिमेंटल का होताय? कारण मी माझ्या गुरुजींना तसं वचन दिलं होतं, त्या जागेवर संगीत विद्यालय व्हावं अशी माझ्या गुरुजींची इच्छा होती आणि ती पूर्ण करणं माझं कर्तव्य समजतो मी। मला ती जागा परत हवी आहे कल्याणी। बोला मॅडम। उद्यान मला तुम्हाला भेटायचंय अर्जंटली। काही विशेष? मॅडम आज मी जरा गडबडीत आहे। तुम्ही सगळी कामं सोडा आणि मला भेटायला या प्लीज। हो पण कशा संदर्भात बोलायचंय? ते मी तुम्हाला फोनवर सांगू शकत नाही। केव्हा भेटताय? आज रात्री। ठीक आहे, मी शार्प 9 वाजता तुम्हाला त्याच जागी भेटते। बाय बाय। एवढं काय अर्जंट काम असेल ते भेटल्याशिवाय कसं कळणार? कोणाला भेटायला बोलवलेस? उदयनला। यशच्या गायब होण्याविषयीचं सत्य आपल्याला उदयनच्या कानावर घालायलाच हवं। कशा करता? कारण उदयनच्या मदतीशिवाय यशचा शोध घेणं मला तरी अशक्य वाटतंय। का? आपण आपल्या परिणेताचा शोध घेऊ शकतो। नाही सापडला काय फरक पडणार आहे, सुंठी वाचून खोकला गेला। नाही मानव, असं म्हणून चालणार नाही। आपण यशला डांबून ठेवलंय हे कल्याणीला कळता कामा नये, त्यासाठी आपल्याला यशचा शोध घ्यावाच लागेल। यशचा मामा
ह्या नात्याने उदयन आपलं राजकीय वजन वापरेल आणि यशला शोधून काढेल. तरीही उदयनची मदत घेण्यात आपली चूक तर होत नाहीये ना? का उगीच हट्टाला पेटताय केदार? कोण कुठले ते गुरु? त्यांना दिलेलं वचन पाळण्यासाठी विनाकारण आपले लाखो रुपये अडकले होते. तुला समजायचं नाही ते. दुसऱ्याच्या भावनांची कदर करणं तुला कधी जमलंय? ठीक आहे, नाही जमत मला दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणं, कारण भावनांच्या आहारी जाऊन वागणारी माणसं मूर्ख असतात. मी तुमच्यासारखी इमोशनल फूल नाहीये केदार, आणि मी तशी नाहीये म्हणूनच आज एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकले मी. मामा, असं कसं बोलू शकतेस तू? पप्पांना असं बोलण्याची तुझी हिम्मत तरी कशी झाली? काय चुकीचं बोलले मी? सगळं चुकीचंच बोलतेस आणि चुकीचं वागतेस सुद्धा. स्वतःचा अहंकार कुरवाळण्यासाठी 10 पट किंमत मोजून ते हॉटेल खरेदी केलंस. केलंस ना? मग इमोशनल फुल कोण आहे, पप्पा की तू? इट इज गप्प बस. आम्हा नवरा बायकोच्या वादात पडायची तुला गरज नाही. ती बोलणार. डॉक्टर, सौरभ कोमातून कधी बाहेर येईल? काय सांगता येत नाही. अशा केसेसमध्ये पेशंट कोमातून कधीही बाहेर येऊ शकतो, आज उद्या. खरंच? म्हणजे म्हणजे हा बरा होईल ना? हो, म्हणजे कोमातून बाहेर आला तर बरा होईल ना. पण डॉक्टर, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की हा हो, तो कोमातून केव्हाही बाहेर येऊ शकतो, आज उद्या, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी. म्हणजे म्हणजे तोपर्यंत याला इथेच राहावं लागणार? त्याला इलाज नाही आहे. तो कोमातून केव्हा बाहेर येऊ शकेल ते मी सांगू शकत नाही. नाही, म्हणजे डॉक्टर, याला इतके दिवस इथे ठेवायचा खर्च मला नाही परवडणार. मी याला घरी घेऊन गेलं तर चालेल? मी याची सगळी व्यवस्था करेन. आय टेक केअर ऑफ हिम. मग प्रश्नच नाही, आजच त्यांना मी डिस्चार्ज देतो, अगदी आत्ता. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, मी आत्ताच याला घेऊन जाते. ओके. डोंट वरी सौरभ, आता आपण लवकरच आपल्या घरी जाणार आहोत.